या वैक्स हीटर आणि आपल्याला बीम वैक्स करायचं आहे, तर या पद्धतीने वैक्स असतं, याला हार्ड वैक्स पण म्हणतात, बीम वैक्स पण म्हणतात, आणि यांच्या स्वरूपात असतं हे बीम वैक्स। बघा इथं काही ठिकाणी वितळायला लागलंय, इथे बीन वैक्स ला स्ट्रिप्स लागत नाहीत। आता याच्यामध्ये माझं पहिलं वैक्स होतं, हे बघा हे असं वितळायला लागले। आता आणि आज मी तुम्हाला बीन वैक्स ने अपर लिप्स करून दाखवणार आहे। लिप्स किंवा फेस वैक्सिंग करू शकतो, फोरहेड करू शकतो, तसे यांना काही केस जास्त नाही आहेत, पण थोडासा टॅन आहे आणि थोडीशी हेअर ग्रोथ आहे। आणि हे वॅक्स आहे, हे आता फुंकर घालून थोडं थंड करून घ्यायचं, बोटांनी एकदा चेक करायचं आणि मगच लावायचं। क्लायंटला चटका लागतं कामा नये, चटका बसतोय अगं, सण होतोय, जाड लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे। चेक करायचं वाळलंय का, असं हाताला चेक केल्यानंतर वाळलेलं कळतं। आणि ह्या बाजूने आपण लावलंय तर याच्या ऑपोजिट साईडनी काढायचंय, खालून चेक थोडस ढिल करून घ्यायचं। आणि आता आपल्याला ओढून घ्यायचंय, थोडं ओढल्यासारखं होईल, लांब श्वास घ्या। हेअर ग्रोथ फार कमी आहे, पण टॅन निघाला इथे आहे, पण इथला टॅन निघाला, दोन मधला फरक तुम्हाला दिसून येत असेल। आता आपण ही बाजू घ्या, त्रास होतोय का ग तुला? नाही, एकदम टॅन सुद्धा निघून जातो आणि एकदम क्लीन दिसत। ओटसो बघा, दोन मधला डिफरन्स। आता आपण इथले पण केस काढून घेणार आहोत। ही जी आहेत ना, थोडी मानाशी कर, ही जी आहेत ना, ही केस आपण काढून घेणार आहोत, ही आणि इथली थोडीफार। तर आपण ही काढून घेऊ, तुम्हाला काढताना दाखवते मी कशी काढायची ती। आता इथली केस काढताना काय करायचं, हा जो भाग असतो ना, थोडी मानाशी कर, हा जो भाग असतो ना, इथं अंगठा असा फिरवून घ्यायचा आणि अंगठा ह्या केसांवर ठेवायचा, असा, जी आपल्याला काढायची नाही ती अंगठा ठेवायचा, म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचे केस समजून येतात आणि उलट्या दिशेने। आणि आता हा जो खाली आहेत ना, त्या केसांना आपल्याला हे लावून घ्यायचं आहे। आता याची ग्रोथ कुठल्या बाजूला आहे ती बघायची, आता यांची ग्रोथ इकडे आहे आणि हे शक्यतो पातळ नाही लावायचं वॅक्स लावताना। हे बघा असं असं चेक करायचं असं। आता तुम्हाला मी मगाशी केस दाखवली होती तेव्हा आणि आताची रिमूव्ह केल्यानंतरचा फरक तुम्हाला दिसून येईलच। तर पहिल्यांदा खालून आपल्याला थोडं थोडं खालची स्किन धरून ठेवायची टाईट, खालची स्किन ढिली ठेवायची नाही, म्हणजे माणसाला ते थोडस केस ओढल्यासारखी होतात, तो त्रास सण व्हावा म्हणून असं थोडस रिमूव्ह केलं ना की खाली स्किन अशी ओढून धरायची आहे आपल्याला। आणि हे वर ओढायचंय, पॅचेसने ओढायचे, लांब श्वास घे। पातळ लागलं की ते निघत नाही नीट। हे बघा दोन मधले फरक बघा, ह्या स्किन मधला आणि ह्या स्किन मधला फरक बघा।
स्मिता फरक बघ कसलं पडलाय. आता या भागामधले आपल्याला केस रिमूव्ह करायचे. वॅक्स इथं लावून घेऊया. हेअर ग्रोथची हे बघायचं, पॅटर्न बघायचं, जाडच लावायचं. स्किन खालच्या बाजूला ओढून धरायची. आता आपण इकडून इकडे वॅक्स लावलंय तर आपल्याला या बाजूला रिमूव्ह करायचंय. तर खाली पहिल्यांदा काय करायचं, खालच्या बाजूला असं थोडस उघडून घ्यायचं आणि चिमटीमध्ये धरून जोरात वॅक्स वर उचलायचं. चिटकत नाही आपल्या बोटाला तेव्हा हे झालंय इथे. आता खाली परत आता या दिशेने लावल्यामुळं खालून ओपन करायचं, स्किन टाईट करायची, डोळ जाम ओढून घे. अशा प्रकारे हे बघा इथं केस दिसत आहेत, केस रिमूव्ह होतात. हात असं धरून ठेवायचं, थोडं स्किन गरम झालेली असते.